आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोचेल भाजप नेते अनिल कुमार यादव यांचा मोठा निर्णय नगरपालिका नियुक्तीचा पराभव स्वीकारला यापुढे शिरोळच्या राजकारणात लक्ष घालणार नाही शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राजकारणात मोठे पडसाद उमटत आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते अनिल कुमार यादव यांनी आज एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करून शिरोळच्या राजकारणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपला सहभाग असणार नाही जाहीर करून टाकलं आहे त्यांच्या या भूमिकेमुळे शिरोळच्या राजकारणात भूकंप झाला आहे गेले तीस वर्ष आपण शिरोळच्या राजकारणात आहोत भाजपानं शिरोळ नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि तेथे पराभव झाले या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत आहोत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अथवा नगरसेवक पदाच्या उमेदवारांची नाही मी राबवलेली प्रचार यंत्रणा सदोष असून या पराभवाला स्वतः मी जबाबदार आहे त्यामुळे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष श्रोळच्या राजकारणात मी सहभागी असणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय या त्यांच्या निर्णयामुळे शिरोळच्या राजकारणाला एक नवी कलाटणी मिळण्याबरोबर पर एक मोठा झटका बसलाय